143 वर्षापूर्वी लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर, नामजोशी, गोपाळ गणेश आगरकर यासारख्या समाजातल्या मान्यवर व्यक्तींनी राष्ट्रीय शिक्षण आणि कमीत कमी खर्चात शिक्षण ही दोन उद्दिष्ट समोर ठेवून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यावेळच्या राष्ट्रीय शिक्षणाचे अर्थ स्पष्ट होते. इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी जनमानस तयार करणं, स्वदेशीचा प्रचार करणं आणि त्याचबरोबर विविध स्वरूपाच्या सामाजिक बदलांच्या प्रक्रियेला सुरुवात करून देणं. अगदी प्रारंभिक अवस्थेत असताना देखील डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ही जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडली. पाहता पाहता त्यावेळी सुरू झालेल्या एका शाळेपासून आज शाळा आणि महाविद्यालयांची संख्या 60 वर पोहोचलेली आहे. पुणे, सातारा, सांगली, वाई, मुंबई, अलिबाग इतकंच नव्हे तर तिरुपतीपर्यंत या संस्थेच्या शाखा जाऊन पोहोचलेल्या आहेत आणि समाजाचे सर्व प्रकारची क्षेत्र या संस्थेने व्यापलेली आहेत. यामध्ये कला, वाणिज्य, शास्त्र, कायदा, शेती, मॅनेजमेंट अशा सर्व क्षेत्रांमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहेच. त्या पुढे जाऊन व्यावसायिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने TIP आणि JR व्हिजिटेरिया सारख्या व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या विशेष संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत. पॅरामेडिकल ब्रांचेसमध्ये फिजिओथेरपी आणि नर्सिंग कॉलेज सारखी अतिशय उत्तम चालणारी कॉलेजेस या संस्थेने चालवल्या. आपलं वैशिष्ट्य असं आहे की यापैकी प्रत्येक कॉलेज हे उत्तम दर्जाचं कॉलेज म्हणून त्या त्या क्षेत्रामध्ये ओळखलं जातं. पुण्यामध्ये असलेलं फर्ग्युसन आणि BMCC कॉलेज, मुंबईमध्ये असलेलं कीर्ती कॉलेज ही ऑटोनॉमस कॉलेजेस म्हणून शासनाने मान्य केलेली आहेत. या सगळ्यांना NAAC अॅक्रेडिएशन मध्ये A श्रेणी मिळालेली आहे. नुकतंच सांगलीचं बिरिंगन कॉलेज देखील NAAC अॅक्रेडिएशन मध्ये A ग्रेड मध्ये मान्यता प्राप्त झालेलं आहे. तिरुपतीला म्हणजे महाराष्ट्र बाहेर जे पाऊल संस्थेने टाकलं त्या ठिकाणीही काही संशोधन प्रकल्प, लाईफ सायन्सेस सारखे काही विषयांचे अभ्यासक्रम हे सुरू आहेत आणि लवकरच त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक शाळा उभी राहत आहे. क्रीडा विषयामध्ये चालणारे काही डिग्री कोर्सेस हेही तिरुपतीला सुरू होत आहेत. संस्थेने दोन मोठे निर्णय घेतलेले आहेत की शाळा स्तरापासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत सर्वत्र विद्यार्थ्यांना आपापल्या दैनिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये शनिवारचे 2 तास हे व्यावसायिक शिक्षणासाठी दिले जातात आणि असे जवळजवळ 50 विषय वेगवेगळ्या शाळांनी मिळून निवडलेले आहेत. त्यामुळे जवळपास 100% विद्यार्थी हे या व्यावसायिक शिक्षणामध्ये रमलेले आहेत. महाविद्यालयातही ही प्रक्रिया सुरू आहे. BMCCने अशा प्रकारचे 24 व्यावसायिक कोर्सेस सुरू केलेत. फर्ग्युसनने या प्रकारचे 16 व्यावसायिक कोर्सेस सुरू केलेत आणि इतरही महाविद्यालयांमध्ये अशा व्यावसायिक शिक्षणाची प्रक्रिया आता वेगाने चाललेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार 1 मेजर विषय, 2 मायनर विषय, 1 भाषा आणि इतर जे 2 विषय आहेत यामध्ये लाईफ स्किल्स आणि व्होकेशनल स्किल्स असे घेणं आवश्यक करून दिलेलं आहे. ह्या 2 विषयांच्या मध्ये नेमकं काय शिकवावं, कशी प्रगती करावी यासंबंधी आज शिक्षण संस्थांमध्ये गोंधळ आहे. पण डेक्कन एज्युकेशन सोसायटी या बाबतीत अतिशय निश्चित आहे. नियोजनबद्ध पद्धतीने या सगळ्या विषयांचं प्रशिक्षण आपल्याकडे सुरू आहे. इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेचं शिक्षण हे नवीन शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षित आहे. याचीही पूर्ण रचना डेक्कन एज्युकेशन सोसायटीने केलेली आहे आणि आपल्या सर्व महाविद्यालयांमध्ये भारतीय ज्ञान परंपरेचे वेगवेगळे विषय शिकवले जातात. या अभ्यासाचं एक प्रमुख केंद्र अशी डेक्कन एज्युकेशन सोसायटी राहिलेली आहे. त्या त्या वेळच्या समाजाच्या ज्या ज्या गरजा होत्या त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीने पूर्ण केल्या. उत्तम दर्जाचे
नागरिक त्या त्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने दिले. दोन पंतप्रधान हे आपले माजी विद्यार्थी आहेत, नरसिंहराव आणि विश्वनाथ प्रताप सिंग, हे दोघेही आपले माजी विद्यार्थी आहेत. बी डी जत्ती हे भारताचे उपराष्ट्रपती होते, ते विलिंगडन कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. शरद पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय कृषी खात्याचे मंत्री होते, तेही आपले माजी विद्यार्थी आहेत. कला साहित्य विज्ञान क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक औद्योगिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक नामवंत व्यक्ती डेक्कन एज्युकेशन सोसायटीने समाजाला दिलेले आहेत आणि ही परंपरा डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुढे चालू ठेवेल आणि समाजाला एक भक्कम आधार देणारी शिक्षण संस्था म्हणून आगामी काळामध्ये आपल्याला उभारलेली दिसेल.